नमस्कार शेतकरी बंधूं स्वागत आहे आपल्या शेती गुरुजी यूट्यूब चॅनलमध्ये मंडळी आज आपण या व्हिडिओमधून ऑनलाईन शेळीपालन प्रशिक्षण याबद्दल माहिती पाहणार आहोत तर मंडळी जर का आपल्या शेती गुरुजी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्यासाठी ज्या ठिकाणी व्हिडिओ चालू आहे ठीक त्याच्याच खाली लाल अक्षरात सबस्क्राईब लिहिलेले बटन आहे त्याच्यावर क्लिक करा त्याच्याच पुढे बेल बटन आहे त्याच्यावर क्लिक करा आणि ऑल सिलेक्ट करा मंडळी निश्चितच येणारे सर्व व्हिडिओ आपल्याला पाण्यास मिळतील मंडळी जर का आपणास शेळीपालन व्यवसाय करायचा असेल तर आपणास त्या व्यवसायाचे प्रशिक्षण के घेणे जरुरीचे असते जर एखाद्या व्यक्ती शेळीपालन प्रशिक्षण घ्यायचे असेल तर एखाद्या ठराविक ठिकाणी जाऊन प्रशिक्षण घ्यावे लागत असे पण आजच्या डिजिटल युगात सर्व सुविधा ऑनलाईन झाल्यामुळे आता सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या मोबाईलवरून करू शकता सह्याद्री आग्रो ठाणे ही संस्था आपल्या शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने शेळीपालन प्रशिक्षण देत आहे पाच दिवसाचे हे प्रशिक्षण चक्क सहाशे रुपयात मिळणार आहे तसेच स्किल इंडिया व नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मान्यताप्राप्त सर्टिफिकेट मिळणार आहे या सर्टिफिकेटच्या साह्याने आपणास अनेक सरकारी योजनेचा लाभ घेता येणार आहे तसेच बँकेमध्ये कर्जसुद्धा मिळू शकणार आहे जर का आपणास प्रशिक्षण घ्यायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिला आहे तसेच मेसेजमध्ये सुद्धा नंबर दिलेला आहे त्याच्यावर आपण कॉल करू शकता व ऑनलाईन प्रशिक्षण घेऊ शकता तर चला अधिक माहिती घेऊया सह्याद्री ॲग्रो अधिकाऱ्याकडूनच नमस्कार मी डॉक्टर प्रकाश चौधरी सह्याद्री ॲग्रो फार्म मार्फत आपलं स्वागत करत आहे आम्ही घेऊन आलो आहोत आपल्यासाठी शेळी पालनाचं पाच दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षण या प्रशिक्षणामध्ये आपण शेळीपालनाविषयी सखोल माहिती घेणार आहोत शेळीपालन या व्यवसायाचं महत्त्व त्यानंतर त्याची गरज शेळ्यांचं व्यवस्थापन शेडची उभारणी प्रत्येक परिसरात कशा प्रकारचा शेड असावा याबद्दलची सखोल माहिती त्यानंतर हा व्यवसाय तुम्ही कशा कशा प्रकारे चालू करू शकता म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर पिल्लं घेऊन वाढवणं त्यानंतर गाभण बकऱ्या घेऊन वाढवणं किंवा बारा ते चौदा महिन्याच्या बकऱ्या घेऊन त्याचं रिप्रोडक्शन करणं अशा वेगवेगळ्या प्रकारे हा व्यवसाय आपण कमीत कमी, -कमी गुंतवणुकीमध्ये कसा चालू करू शकतो त्याचबरोबर या शेळ्यांचं व्यवस्थापन त्याच्या कर्डांचं व्यवस्थापन गाभण शेळ्यांचं व्यवस्थापन वेलेल्या शेळ्यांचं व्यवस्थापन त्यांचं खाद्य त्यांना योग्य खाद्यनिर्मिती कमीत कमी पैशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं ओला चारा आणि सुका चार्याची निर्मिती त्याचबरोबर जे आपण पूरक खाद्य त्यांना देतो आहे ते पूरक खाद्य कशा प्रकारे आपण बनवू शकतो याबद्दलची सर्व माहिती दिली जाईल या शेळ्यांचं लसीकरण त्यांना होणारे आजार त्यांच्यावरील उपचार त्याचबरोबर या शेळीपालनामध्ये शेळीपालनाबरोबरच आपण अजून कशा कशा प्रकारे वेगवेगळे वेग व्यवसाय करू शकतोस म्हणजेच ज्याला आपण व्हॅल्यू ॲडिशन म्हणतो म्हणजे फक्त शेळीपालन करणं यापेक्षा त्या शेळीपालनाबरोबर आपण इतर काही व्यवसाय करून त्याच्यातून जर चार पैसे आपल्याला कमवता आले तर त्यातून आपला जो फार्मचा मेंटेनन्स आहे किंवा लेबरचा पगार आहे तो निघू शकतो या सगळ्या गोष्टींची सखोल माहिती या व्यावसायिक प्रशिक्षणामध्ये देण्यात येणार आहे त्याचबरोबर हे, हे व्यावसायिक प्रशिक्षण भारत सरकारच्या स्किल इंडिया यांचा मान्यताप्राप्त असं सर्टिफिकेट आपल्याला मिळणार आहे की जे आपल्याला विविध योजनांमध्ये सरकारी योजनांमध्ये उपयुक्त ठरणार आहे आणि या सर्टिफिकेटवर बार कोड आणि क्यू आर कोड असल्यामुळे या सर्टिफिकेटचं कुठल्याही प्रकारे डुप्लिकेशन होऊ शकत नाही अशा प्रकारचं सखोल माहिती देणारं प्रशिक्षण आपणास हवं असल्यास हे ऑनलाईन पाच दिवसाचं ऑनलाईन प्रशिक्षण असणार आहे आणि या प्रकारचं प्रशिक्षण जर आपल्याला हवं असेल तर आपण खालील नंबरवर संपर्क करावा